संभाजी भिडे गुरुजींच्या संदर्भातला विषय या ठिकाणी अनेक लोकांनी मांडला. माझ्याकडे काल बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ देखील आलं होतं, एक मोर्चा देखील निघाला होता. या घटनेमध्ये अध्यक्ष महोदय, एका महिलेने तक्रार केली की मी संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना त्या ठिकाणी दंगल घालवताना पाहिलं आणि ती तात्काळ तक्रार आपण नोंदवून घेतली आणि नोंदवून ती पुण्याला ट्रान्सफर झाली. त्या तक्रारीवर आपण कारवाई सुरू केली. अध्यक्ष महोदय, या तक्रारीवर कारवाई करत असताना आतापर्यंत आज पावतो जेवढे पुरावे या ठिकाणी आपण बघितले आहे, यातला एकही पुरावा हा संभाजी भिडे गुरुजींचं त्याच्यामध्ये कुठलाही सहभाग दर्शवत नाही. ज्या महिलेने तक्रार केली तिचं मॅजिस्ट्रेट समोर इन कॅमेरा बयान घेतलं, तिने सांगितलं की मी संभाजी भिडे गुरुजींना ओळखत नाही, मी त्यांना पाहिलं नाही. मात्र तिथे चर्चा अशी होती की ज्या चर्चेमध्ये लोक संभाजी भिडे गुरुजींचं नाव घेत होते आणि म्हणून मी सांगितलं, जे साक्षीदार त्या ठिकाणी होते त्या साक्षीदारांनी देखील हीच साक्ष दिली आहे की आम्ही पाहिलेलं नाही. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड चेक केले. अध्यक्ष महोदय, गेल्या सहा महिन्यामध्ये संभाजी भिडे गुरुजींचं किंवा त्यांच्यासोबत जे 8-10 प्रमुख त्यांच्या संघटनेचे लोक आहेत यांचं या भागामध्ये कुठे लोकेशन नाही, या भागातल्या कोणाशी त्यांचा संपर्क नाही, कुठे फोनवर ते बोलले आहेत हे देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. या सगळ्या गोष्टी असताना देखील राज्य सरकारने ही चौकशी बंद केलेली नाही आणि काल ज्यावेळी ही सगळी वस्तुस्थिती मी बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आणून दिली त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही अजून नव्याने पुरावे देतो आणि त्यांनी एक फेसबुक पोस्ट सांगितली आणि त्यांनी सांगितलं की या फेसबुक पोस्टचं जर तुम्ही योग्य प्रकारे विश्लेषण केलं तर त्या फेसबुक पोस्ट मधनं संभाजी भिडे गुरुजींचा यात सहभाग कसा आहे हा आपल्याला मिळेल. त्यावेळी मी त्यांना आश्वस्त केलंय की त्यांनी जे नवीन पुरावे आम्हाला दिलेले आहेत 8 दिवसांमध्ये ते जे पुरावे आहेत त्या पुराव्यांचं विश्लेषण केलं जाईल. आणि या सभागृहाला मी पुन्हा एकदा सांगतो की ही घटना गंभीर आहे. अशा प्रकारे जे लोक केवळ भक्तिभावानं भीमा कोरेगावमध्ये त्या ध्वजाला, त्या स्तंभाला, जयस्तंभाला, त्या ठिकाणी विजयस्तंभाला वंदन करण्याकरता गेले त्यांच्यावर हल्ला करणं हे अत्यंत चुकीचं आहे, ते निषेधार्य आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, नवीन पुरावे देखील पाहिले जातील आणि कोणीही असो, या घटनेला जबाबदार कोणीही असो, अगदी माझ्या घरचा असला तरी त्याला सोडलं जाणार नाही. महाराष्ट्राला ही घटना कलंक आहे, त्यामुळे अशा घटनेला कुठल्याही परिस्थितीमध्ये थारा दिला जाणार नाही. मैं भिडे गुरुजी को बहुत सालों से जानता हूं, उन्होंने मुझे हुक्म किया था और मैं भिडे गुरुजी के आदेश का पालन न करूं ये कैसे संभव हो सकता है. मैं भिडे गुरुजी का बहुत आभारी हूं क्योंकि उन्होंने मुझे निमंत्रण नहीं दिया था, उन्होंने मुझे हुक्म किया था और आप लोग आती हैं भिडे गुरुजी के हुक्म सुनने के और पालन करने के. मैं भिडे गुरुजी को बहुत सालों से जानता हूं और हम जब समाज जीवन के लिए कार्य करने के संस्कार प्राप्त करते थे तो हमारे सामने भिडे गुरुजी का उदाहरण प्रस्तुत किया जाता था, उनकी सादगी, उनका कठोर परिश्रम, ध्येय के प्रति समर्पण और अनुशासन शब्दों में नहीं जीवन में. अगर कोई भिडे गुरुजी को बचपन मिल जाए, रेलवे के डिब्बे में मिल जाए तो कल्पना नहीं कर सकता कि कितने बड़े महापुरुष हैं, कितने बड़े तपस्वी हैं, अंदाज नहीं कर सकता है. मंच पर बह
बैठने के बैठने के लिए भी तैयार नहीं है, नीचे जाके बैठ गए। मेरा मन करता था मैं आग्रह करूं, लेकिन पता नहीं वो मेरे आग्रह को मानेंगे कि नहीं मानेंगे। मेरे मीडिया के मित्रों को शायद पता नहीं होगा, ये न्यूक्लियर फिजिक्स में मास्टर एंड गोल्ड मेडलिस्ट रहे। लेकिन ऐसे तपस्वी लोगों का चेहरा टीवी पर नहीं दिखाई देता है। उनके त्याग, उनकी सादगी, उसकी चर्चा हमारे देश में पता नहीं कब होगी, मैं नहीं जानता। और वे ये तपस्या कैमरा वालों को बुला करके नहीं करते हैं, वे इन आदर्शों को जीते हैं। और जब निकट जाते हैं तो पता चलता है कि इतना बड़ा त्याग, वन लाइफ वन मिशन, और मैं भी गुरु जी के आदेश का पालन न करूं, ये कैसे संभव हो सकता है। उनकी तपस्या में, उनके शब्दों में वो ताकत है कि जिसके कारण मेरे जैसे अनेक लोग हैं जो उनके प्रति हमेशा नतमस्तक होते हैं। आणि हा उभा महाराष्ट्र वारकरी संप्रदायातून आलेला आहे, वारकरी संप्रदायातून आलेला महाराष्ट्र नाही आहे। आम्हाला संभाजीराजांचा वारकरी माहिती आहे, जो समोरून वार करणारा होता तो वारकरी, पाठीमागून दगड मारणारा हा धारकरी आहे।
आणि अशा धारकऱ्यांचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. आणि दादानो दादा दादा पण दादा नो हे बघा लाईव्ह करा लाईव्ह करा दादा. असे हजार संभाजी भिडे आम्ही नाव घेत नाही. संभाजी राजांचं आमचं नाव आहे. त्याचं नाव आहे मनोहर भिडे. मनोहर मनोहर कुलकर्णी आहे, भिडे नाही आहे. समाजाची दिशा करण्यासाठी संभाजी राजांचं नाव घेत आहे. आम्ही नागऱ्या पायलीत चाललोय. पण या चपली याच्यासाठीच काढले होते आम्हाला. आता माहित झालं दादा फायनल कर. हे बघा लाईव्ह करा. सामान लांब रे पेट्रोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हा जिवंत जाता जाता वाचला फक्त बॅनर जातो त्याचा म्हणून त्या लोकांना.